अचलपूर शहरातील पोलिसांची रूट मार्च अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये 9 सप्टेंबर शुक्रवार रोजी अचलपूर पोलिसांनी शहरातील रूट मार्च काढला। यावेळी अचलपूर उपविभागीय अधिकारी नवीन कुमार नवगिरे, अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधवराव गरुड, खुफिया विभागाचे सुदर्शन जोड, डीबी स्क्वॉडचे पिंटू बावणे, अस्वार मोहम्मद मुजफ्फर, अचलपूर शहरातील पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि होमगार्ड तसेच आरसीपीएफचे जवान आणि तालुक्यातील अनेक पोलीस स्टेशनचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते। अतिसंवर्धनशील शहर म्हणून अचलपूरमध्ये पोलिसांची जय्यत तयारी, ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार नजर, मिरवणुकी मार्गावरील गल्ली बोडीतील रस्ते राहणार बंद, मस्जिदीसमोर कपड्यांची झालर विसर्जनाच्या ठिकाणी चोख व्यवस्था। अचलपूर शहरात 32 तर शनिवारी 24 मंडळाचे गणपती विसर्जन आपल्या लाडक्या निरोप देण्याची तयारी भक्तांनी प्रारंभ केली आहे। तर बाप्पांच्या निरोप सोहळ्यात कुठलीही अडचण निर्माण होऊ नाही, अचलपूर शहरातील गणपती विसर्जनादरम्यान कुठलीही अनुसूचित घटना होऊ नये याकरिता अचलपूर पोलीस स्टेशन, अचलपूर शहरातील रूट मार्च, दुल्हा गेट, सोनावल चौक, चावलमंडी, आलमगिरी चौक, फुटी मस्जिद, पोलीस स्टेशन चौक, देवडी, बुद्धेगाव चौक, गांधी पूल पर्यंत रूट मार्च काढण्यात आला। Thank you.